सचिन कडव यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच बारक्या शेळके. अफलातून फलंदाजी बारक्या शेळकेनं. विशाल शेळके हे प्राईज स्वीकारणार आहेत. विशाल शेळके मी त्यांना विनंती करतो की हे प्राईज आपण स्वीकारा. बारक्या शेळकेंनी सांगितलंय की विशाल शेळके यांना हे प्राईज द्या. कॉंग्रॅच्युलेशन. ओवर टू आदरणीय पत्रा पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पत्रा पाटील क्रिकेट कसं आहे? भारी, एक नंबर. पत्रा पाटील ऑनलाईन भरपूर बोलत असतात, आज त्यांना बोलायला. हा, पत्रा पाटील ऑनलाईन भरपूर बोलत असतात, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. साहेबांबद्दल काय म्हणाल, कसं आयोजन केलं त्यांनी? एक नंबर आहे. आत्ताची जी मॅच झाली, ती मॅच पालीवाल्यांनी जिंकली. पत्रा पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया नेक्स्ट मॅच कडे. मात्र समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. आमचे प्रसाद भोईर उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या समेत जुडणार आहेत. ओवर टू प्रसाद. थँक्यू. भले बुरे ते घरून गेले, जरा विसावू सारे क्षणभर. अगदी असाच एक सामना आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अनुभवला. जितू इलेवन जय हनुमान नेरे विपक्ष बाबदेव पाली या दोन संघांमध्ये प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड गर्दी त्या सामन्यातील एक वेगळी उत्कंठा वाढवणारी होती. ती गर्दी किंचितशी थोडीशी ओसरली दिसते. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे रात्रीचे 10:25 होत आहेत आणि आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ उसारली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना उसारली आयोजित गावदेवी चषक 2024 एक सुंदर पर्व आपण पाहताय. आणि याच पर्वातील दिवस रात्र होणारी स्पर्धा ग्रामीण फॉर्मॅटमधील मर्यादित टेनिस बॉलकीची स्पर्धा आपण सध्या पाहतोय, जिथे ऑन स्क्रीन सध्या हर्षद इलेक्ट्रिकल्स, स्पेशली थँक्स प्रोपरायटर बाय ऋतिक दत्तात्रय, शिवतीर्थ ग्राफिक्स विशेष आभार. प्रोपरायटर बाय अमय भगत, गिरीश भगत, कार्तिक डिजिटल फोटो अँड व्हिडिओज. स्क्रीनवरती आपण पाहताय राज ठाकरे साहेबांना ऑफिशियली इन्व्हिटेशन या स्पर्धेचं दिलं. त्याला मॅचला सुरुवात होती आणि 4 ओव्हरचा हा मॅच असेल. दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच श्रीदत्त भातान विपक्ष मीत इलेवन मो या दोन संघांमध्ये 4 षटकांचा सामना आहे. दोन क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहू शकाल. पीवनचं हे षटक, एक षटक पॉवर प्लेमध्ये खेळवलं जाईल. पहिला गोलंदाज प्रवीण भोईर, श्रीदत्त भातान संघाला एक वेगळी ओळख निर्माण करणारा फलंदाज खेळाडू. हा चेंडू टॅप केलाय. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत, चेंडू जिंकलाय सीमापार, चौकार. हे सत्य आहे, परंतु एक काळ गजानन झोमा भगत या नावाने सुद्धा बैलगाडा क्षेत्रातला खूप मोठं नाव गाजवलेलं आहे. त्या काळामध्ये टॉपचे ठोकलेत आणि हे आम्ही पाहिलेत सुद्धा. गजानन झोमा भगत बैलगाडा क्षेत्रातील एक काळचं खूप मोठं हे नाव आहे. भल्या भल्यांना पराभवाची धडकी भरली होती या नावानं. नाव होतं गजानन झोमा भगत, जबरदस्त बैलगाडा मालक. त्या काळामध्ये त्यांनी सुद्धा टॉपचे ठोकलेत. यावेळचा चेंडू हिट केला जातो. यस, डीप मिड विकेट कडे आला षटकार. चमत्कार.
सध्या सूर्या मस्कर ऑन स्ट्राईक आहे. सलग तीन चेंडू तीन षटकार, अर्धशतकासाठी सूर्या मस्कर या खेळाडूला संघ मालक नशीब भोईर साहेब यांच्या वतीनं 10,000 कॅशबॅक दिलं जाणार आहे. या वेळचा चेंडू फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा चांगल्या देऊन जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. मस्कर काम आहे गोलंदाजांची चीडफाड करणे, सध्या ते मैदानात तो करतोय. चार चेंडू फेस केले, दोन चौकार आणि एक षटकार लगावलाय. श्रीदत्त भातान संघासमोर ही मात्र तडाखेबाज फलंदाजी. सध्या मीत इलेव्हन मो संघाचा हा सलामीवीर करतोय. प्रवीण भोईर सारख्या खेळाडूला हा बसलेला मार आपण सध्या मैदानावरती पाहतोय. क्रिकेट म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकीकडे क्षेत्ररक्षण दुसरीकडे फलंदाजी. सध्या फलंदाजीमध्ये वडचढ सूर्या. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि बऱ्याच चौदीनंतर एक निर्धाव चेंडू आला. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 14, दोन चौकार आणि एक षटकार आलाय. या वेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, क्रिकेटचं विलोभनीय दृश्य निर्माण करणारा फटका आलाय. अंपायर सिग्नल वन बाउंस सीमा पार चौकार. झेंडा साधेपणातील साधेपणा जपत सामान्यांमध्ये जन्माला येऊन असामान्य व्यक्तिमत्व म्हणून या परिसरामध्ये ओळख असणारे हे पिता पुत्र आहेत. मग गजानन जोमा भगत यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांच्या काळातील त्यांनी सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये प्रसार माध्यमामुळे बैलगाडा क्षेत्रातील छोट्यात छोटा बैलगाडा मालक दिसत असतो, परंतु त्या काळात कोणत्याही प्रकारचं प्रसार माध्यम नव्हतं. परंतु जोमा गजानन जोमा भगत यांचा गाडा त्या काळी खूप प्रसिद्ध होता, घोडाबैल खूप प्रसिद्ध होता आणि तेच आज इथे मात्र उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार खऱ्या अर्थानं अमितजी भगत यांचे पिताश्री. मैदानाकडे आपण जाऊया. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल गोलंदाज अलंकार भोईर. पहिलं षटक प्रवीण भोईर, आता मात्र अलंकार येतोय. एंड यावेळेस मात्र चेंज होते, मात्र आता मात्र उसरली व्हिलेज एंड कडून गोलंदाजी केली जाणार आहे. स्ट्रायकर आता मात्र असणार आहे रोहित पाठे. बॅकफुट वरती राहून हा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र घडलंय का, यस चेंडू स्टॉप केला जातोय कोणत्या प्रकारे. इथे मात्र धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 8, बिनबाद 18 आहे. वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. चेंडू उजव्या अष्टीच्या बऱ्याचसा बाहेर निघतोय, त्यामुळे पंचांचा इशारा. दीपक पाटील सर जिथे आहेत. व्हाईट बॉल 19 होत आहेत.
अगदी सरळ स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळलाय. मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जाणारा हा चेंडू स्टॉप करेपर्यंत सिंगल. 20 होत आहेत. दुसरं दशक धावं पलकावती लागलं जात आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 60 धावा दाखवत आहेत, कारण आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालाय, 20 झाल्यात. 4 षटकांचा सामना आहे. अलंकार भोईर सध्या दुसरं षटक हँडल करतोय, ज्यानं आतापर्यंत फेकले 3 चेंडू, त्यामध्ये 2 लिगली आहेत आणि 1 अनलिगल आहे. क्या बात आहे, खूप चांगला फटका आला, टॅप केलाय चेंडू इथे डीप पॉइंट मध्ये येताना दिसतोय. शेवटच्या प्रयत्नात चेंडू मात्र निसटून गेलाय, सीमा पार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या होते 24. 24 होत आहेत 24 रन्स. द विकेट ना चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे, सरळ चाललाय, जिथे क्षेत्ररक्षक सागर भोईर चेंडू स्टॉप करतोय. बातान टेनिस क्रिकेट मधील आणखी एक चिवट खेळाडू सागर जिथे आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतोय, आणि या यशस्वी प्रयत्नाने आपण पाहू शकाल धावसंख्या होती आहे 26 धावा. 26 धावा धावं पलकावती लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट सध्या आपण मैदानामध्ये एन्जॉय करताय, आणि हे क्रिकेट एन्जॉय करत असताना औचित्य मात्र असणार आहे. उसरली गावदेवी चषकाचं हा चेंडू मात्र निर्धावाला आहे. चांगला प्रयत्न केला जातोय. आता मात्र निर्धाव चेंडू होते. सुरुवात मात्र डॉट बॉलने केली होती, आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आला. धावसंख्या आहे 26 धावा, नाबाद 26. सुरुवात खूप चांगली झाली आहे, आणि शेवट कसा होईल यासाठी येणाऱ्या अजूनही 2 षटक आणि काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड विकेट यावेळेस 360 डिग्री मध्ये खेळण्याचा, फिरून मात्र खेळण्याचा हा प्रयत्न, आणि निर्धाव येतोय. बातान टेनिस क्रिकेट मधील ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा आणखी एक चांगला गोलंदाज. डीप मध्ये मॅक्झिमम ऑन साइडला प्रोटेक्शन देण्याचा हा प्रयत्न केला जातोय, जिथे मात्र डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे. त्यावेळचा चेंडू डीप मिडविकेट कडे खेळलाय, सिंगल मिळतीय. आणि सिंगलच्या सहाय्यानं 27 होत आहेत. जयेश भोईरचा पहिला चेंडू सिंगल देऊन जातोय. या वेळचा चेंडू मिस होत आहेत, अपील केली जाते निर्धावाला. या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा गणित बदलवलं, जिथे 27 होत्या त्या 27च राहिल्यात, परंतु चेंडू एक मात्र
पूर्ण केला जातोय. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 27 सूर्या मस्कर, 24 वर आहे रोहित पाटील. रोहित पाटे जो 2 वरती आहे. त्यावेळचा चेंडू थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि आणखी एक निर्धाव चेंडू समोर टाकून इथे मात्र फिरकी केली जाते. निर्धाव चेंडू आला. चांगली गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागेल जयेश भोईरची. सुरुवातीला प्रवीण आणि अलंकारच्या तुलनेत इथे मात्र जयेश थोडा उजवा आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. स्ट्रायकर असताना सूर्या मस्कर सारखा तडाखेबाज. आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न, तो चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर कडे सिंगल मिळते आहे. धावसंख्येचा वेग आता मात्र कमी झालाय. सुरुवातीला चौकार षटकार येणारे आता मात्र थांबलेत. आता एका धावेसाठी 1-1 भटकावं लागतंय. याचं एकमेव कारण जयेश भोईरने केलेली कमालीची गोलंदाजी. यावेळचा चेंडू बॅटवरती आलाय. मिड ऑन कडे खेळला जातोय. 1 बाउन्स स्टॉप केलाय. सिंगल फक्त मिळणार. 29 होत आहेत. 29 रन्स 29 धाबा होत आहेत. आणि आजच्या या दिवस रात्र स्पर्धेतील ही सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर एकच सामना होईल. शेवटचा सामना असेल. वेळेच्या पाबंदात आयोजित झालेली स्पर्धा आपण पाहताय. लॉंग ऑफ कडे खेळलेला हा सिंगलचा फटका. एक यशस्वी षटकाची सांगता जयेश भोईरच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, ज्यानं तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात. 4-3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते बिनबाद 30 धावा. युग पुरुषांची भारताला इतिहास आहे, भारताला भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि त्याच महाराष्ट्राची इतिहासाची गाथा आणि त्याच महाराष्ट्राच्या इतिहासाची पताका समर्थपणे पेलणारा आणि डौलणारा हा रायगड आहे. आणि त्याच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द या गावामध्ये आयोजित केलेली ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. संदेश शेवटचं षटक हँडल करण्यासाठी संदेश भोईर. धावसंख्या 30. 10 सरासरीनं सध्या धावसंख्या जमवली जाते. हा चेंडू सरळ खेळला, हवेमध्ये आहे, लँड होणार तो सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अलंकारने टिपलाय जेल. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू जेलबाद. देऊन मात्र बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये मिथुन पाटील येतोय. मिथुन पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदेश भोईर आल्या मात्र सूर्या मस्कर याला मात्र बाद करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संदेश भोईर. त्यावेळचा फटका चांगला आहे आणि देऊन जाणार 6 धावा. षटकार आणि असेच एक हौशे नऊशे प्रेक्षक नेहमी येत असतात. दिवसभरच्या कामातून थकवा दूर करण्यासाठी आज त्याने पर्याय निवडलाय. पर्यायाचं नाव आहे गावदेवी चषक. उसरली खुर्दच्या मैदानावरती आयोजित केलेले आणि
औचित्य मात्र या स्पर्धेचं आणि मात्र तो आनंद घेतोय या स्पर्धेचा, हरकत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी असतात, परंतु त्याच्यातून बाजूला होऊन जर आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं असेल तर थोडासा विरंगुळा म्हणून काही छंद सुद्धा स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या चारित्र्याला नुकसान न करणारे छंद तुम्ही जोपासलेत तर त्यामध्ये तुम्हाला आनंद सुद्धा मिळतो आणि तो आनंद एक लाडका प्रेक्षक डीप मिडविकेटच्या बाहेर प्रत्येक गाण्यावरती घेतोय. अकू टप्प्याचा हा चेंडू उजव्या अष्टीच्या बऱ्याचसा बाहेर निघतोय आणि अवांतर चेंडूचा इशारा आलाय. संदेश भोईरला मात्र आणखी एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. धावसंख्या होती आता मात्र 37. प्रयत्न आहे, प्रयत्न आहे, ताकद इथे मात्र थोडीशी कमी पडली का असंच म्हणावं लागेल. जिथे मात्र सीमारेषेलगत या प्रयत्नासाठी अलंकारसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, जबरदस्त झेल टिपला जातोय. विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू झेलबा. सर्वच आता संपू नका, उद्या पर्वासाठी सुद्धा बाबा रे काहीतरी शिल्लक ठेव. चला यस, थर्ड अंपायर डिसिजन साठी बॅटिंग टीमने घेतलाय का? ओके, पंचांकडनं तो हा निर्णय येतोय. यस, सीमारेषेलगत टिपलेला झेल हा सुरक्षितरित्या टिपलाय की नाही ही शंका थोडीशी आहे पंचांना, त्यामुळे पंचांनी हा निर्णय घेतलाय. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. हवेमध्ये फ्लाय होणारा हा फटका लँड होत असताना क्षेत्ररक्षकाने स्टॉप केलाय, पण शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलेन्स करताना क्षेत्ररक्षकाकडून काही चूक झाली का हे थोडंसं जज केलं जात आहे आणि त्यासाठी सक्षम असणारी रायगड टेनिस क्रिकेट टीम टेक्निशियन टीम अँड थर्ड अंपायर येथे काम पाहत आहेत. एक्झॅक्ट काय घडलंय, डिसिजन एकदम क्रिटिकल आहे, क्लोज आहे. दोन्ही संघांच्या हृदयाची स्पंदने किंचितशी वेगाने वाढवणारा हा निर्णय असणार आहे. यस, बॅट्समन आउट. अलंकारने बॉडी बॅलन्स खूप चांगला केला, कदाचित एक इंच जरी इकडे तिकडे होऊ शकला असता तरी इथे मात्र फलंदाज सुरक्षित, प्रतिस्पर्धी संघाला 6 धावा आणि बरंचसं काही बिघडू शकलं असतं, पण इथे मात्र प्रयत्नांना द्याय द्यावं लागेल आणि मिथुन पाटीलने केलेले प्रयत्नसुद्धा खूप चांगले होते, जो मात्र झेलबाद झाला. चौथ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू अन्वेष पाटील. अन्वेष पाटील येताना दिसतोय. अन्वेष पाटील, धावसंख्या आहे 37, 2-37. व्हाइट बॉलचा इशारा आलाय, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय, तो सुद्धा यशस्वी. 2 मिनिट आहेत, हा चेंडू आणखी पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या होते 39, 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2-39. 3.3 षटकांचा खेळ झालाय, अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. सातत्याने अवांतर चेंडू इथे मात्र पडतायत. या वेळचा चेंडू आत्ता मात्र लीगल डिलिव्हरी आहे, निर्धाव येतोय. कमबॅक केलंय म्हणावा लागेल. संदेश भोईरनं हा चेंडू निर्धाव फेकला. आता मात्र 2 चेंडू फक्त बाकी आहेत, 39 झालेत. गणेशजी साऊ यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. गणेश साऊ, राऊंड द विकेट, व्हाईट बॉल,
40 होत आहेत. एक चेंडू चांगला, दुसरा चेंडू खराब, तिसरा चेंडू चांगला, चौथा चेंडू खराब, असं सध्या मैदानात चालू आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 10 चेंडू टाकावे लागले होते एक षटक पूर्ण करण्यासाठी या गोलंदाजाला. ब्लश झालाय, ब्लश झालाय, आवाज सुद्धा आलाय आणि मात्र झेल सुद्धा टिपलाय. खेळाडू होणार बाद. खेळाडू क्रमांक 5 जयेश पाटील, धावा संख्या आहे 40, 3-5-40. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय, डीप मध्ये येताना दिसतोय. सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न, 2 पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव घेता घेता फलंदाज धावबाद.
75 ची सरासरी आहे. श्रीदत्त भातान विपक्ष मीथ इलेव्हन मोहो या दोन संघांमध्ये आजच्या रजनीतील आजच्या दिवस रात्र या स्पर्धेतील शेवटून दुसरा सामना आपण पाहतोय. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र थेट बाबदेव पाली संघासमोर खेळणार आहे. प्रवीण भोईर आणि सागर भोईर सध्याच्या घडीला भातान टेनिस क्रिकेट ज्या नावाभोवती फिरताना आपण पाहतोय अशी दोन नावं मैदानात. गतवर्षी ओवळ्याच्या मैदानावरती आयोजित केलेली KDH ट्रॉफी KDH केरुमाता दत्त हनुमान या वाघिलीवाडा संघाने आयोजित केलेली ती स्पर्धा ओवळ्याच्या मैदानावरती आणि तिथे श्रीदत्त भातान संघाचे हे दोन खेळाडू ज्या पद्धतीने बरसले होते ते मात्र कौतुकास्पद. आज पाहूया त्याच आठवणींना उजाळा देत मैदानामध्ये. अगोदरच्या सामन्यामध्ये प्रवीण खूप लवकर बाद झाला होता. तो प्रवीण सध्या मैदानात आला. 43 करायचे सामन्याला सुरुवात. खोला टाकला हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळला जातोय. चेंडू उचलेपर्यंत सिंगल. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. 10.75 ची सरासरी आहे. 43 करायच्या आहेत. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक हँडल करण्यासाठी मोह संघाचा हा गोलंदाज रोहित पाटे. मोठं आव्हान असणार आहे दोघांसमोर. पाहूया त्या आव्हानाला सामोरं जाताना कोणत्या संघाला जय मिळतोय. सरळ खेळण्याचा हा प्रयत्न मिडऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न खूप चांगला होता. यश पाटील जयेश पाटील जयेश आहेत तिथे. आणि झेल कोणाची तर यस सागर भोईर. अगोदरच्या सामन्यामध्ये जो बरसला होता त्या सागरची झेल सुटली आहे. नेहमी आम्ही म्हणत असतो महत्वाच्या फलंदाजांची झेल मिस करणे म्हणजे पराभवाला आमंत्रित करणे. तसं होईल का. पुन्हा एकदा मात्र थांबवलंय की आबाद आहे. चांगली गोलंदाजी सीमित संयमी इथे मात्र गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत बसवल्या जातात. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त एक बिनबाद एक. 43 पाठलाग करत असताना श्रीदत्त भातान. वेग आहे यावेळेस मात्र मिस जज होतोय. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त एक. पॉवर प्लेचे षटक आणि अशा षटकामध्ये रोहित पाटे सध्या आपलं नाणं खणखणीत वाजवते असं म्हणूया. कारण 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव समोर प्रवीण आणि सागर सारखा फलंदाज असताना. चेंडू डीप मध्ये खेळला जातोय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फेकी सुद्धा तेवढीच दर्जेदार. दोन होत आहेत. धावसंख्या होती 2. चांगले प्रयत्न म्हणावे लागतील. आज पूर्ण ताकदीनिशी आणि पूर्ण प्लॅनिंगने मैदानामध्ये आलेला मीथ इलेव्हन मोह संघ पाहायला मिळतोय. नशीबजी भोईर साहेब कांचनजी पालकर आणि त्यांची सर्व टीम त्यांनी मात्र ज्या पद्धतीनं या संघाची बांधणी केली आहे कौतुक करावं लागेल. हा चेंडू अगदी गवताला झिंझिणे आणत सरळ डीप मिडविकेटकडे आलाय. सिंगल देऊन जातोय आणि एका यशस्वी षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 पाठलाग करत असताना श्रीदत्त भातान बिनबाद 3 धावा. भोईर व सचिन जेना यांचं आगमन झालंय. शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आणि आज या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात. या स्पर्धेला आपण सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. मोह संघासाठी गिफ्ट आहे. जिंकला तर 5000 कॅश प्राईज इथे मात्र नशीबजी भोईर साहेब यांच्या वतीनं दिलं जाणार आहे.
गोलंदाज जयेश, सहा धावांचं षटक टाकलं तर हजार दिले जातील इथे, मात्र जेल क्या बात आहे, क्या बात आहे। लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर कडे मात्र डीप मध्ये असणारा बरोबर मधोमध असणारा क्षेत्ररक्षक ज्यानं मात्र सुमित मोरेने जेल टिपला आणि या सामन्यातील विजय आणि पराभव यामधील महत्वाचा दुवा प्रवीण भोईरला केलाय झेलबा। म्हणजे गडांचा राजा, रायगड म्हणजे राजांचा गड। सुंदर असा झेल टिपला गेला आणि महत्वाचा विकेट प्रवीण भोईर इथे मात्र झेलबाद होतोय। भातान संघाला बसलेला पहिला हद्रा म्हणावा लागेल प्रवीणच्या स्वरूपात। पहिल्या सामन्यामध्ये अपयशी कदाचित आजचा दिवस नसावा त्याचा। दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तीन चेंडू फक्त दोन धावा करून प्रवीण बाजारा। नवीन खेळाडू मैदानात जयेश भोईर। जयेश पाटीलने जर सहा चेंडूपेक्षा कमी, सहा धावांपेक्षा कमी धावा दिल्या ना तर संघ मालक नशीबजी भोईर साहेब यांच्या वतीनं हजार रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे आणि मोहज संघ जिंकला तर 5000 कॅश प्राईज दिले जाणार आहे। लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर सध्या आपण पाहताय। तिसऱ्या क्रमांकावरती आलेला जयेश भोईर, जयेश टू जयेश। क्या बात आहे, समोरून इथे मात्र उडवलेला हा चेंडू निदाव झालाय। परफ्यूम ड्युलरी म्हणूया, फक्त फलंदाजाला सुगंध घेण्या पलीकडे या चेंडूरती काही करता आलं नाही। निर्धाव आलाय, समीकरण पाहिलं तर आता मात्र 16 40 करायचे आहेत। 16 चेंडू आणि विजयासाठी 40 धाबांची गरज। 1.28 चेंडूंचा खेळ झालाय, फक्त 3 धाबा जमा केल्यात। हेलिकॉप्टर उडवण्याचा हा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ कडे जाताना दिसतोय। सिंगल मिळाले आहे, सिंगल फक्त सिंगल देऊन जातोय आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 1 पुढे येते। धावसंख्या होती फक्त आणि फक्त 4 धावा। मैदानामध्ये मोह संघाचा नयन हा खेळाडू खेळताना दिसतोय आणि त्याचे समर्थक, त्याने जर झेल टिपला तर त्याच्या समर्थकांच्या वतीनं त्याला 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे। बक्षीस हे बक्षीस असतं, मग ते 10 रुपये असू दे अथवा 1 रुपया किंवा 100 रुपये, बक्षीस हे बक्षीस असतं। प्रयत्न केले जातात, प्रयत्न केले जातात पण इथे मात्र शांत बसवलंय। पुन्हा एकदा मात्र प्रयत्नांना अपयश, फलंदाज सागर भोईर, आणखी एक निर्धाव चेंडू। सागरने आतापर्यंत 5 चेंडू माझ्या माहितीनुसार खेळलाय, फक्त 1 धाव जमा केली आहे। ही ओळख नाही आहे सागरची, कुठेतरी सागर थोडासा बॅकपुटवरती आलाय। धावसंख्या होतीये विजयासाठी आता मात्र 14 करायच्या आहेत। 14 चेंडू 39 ची गरज आहे, फटका फसलाय। क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू निर्जळ स्थळी बाउन्स होतोय। तोपर्यंत 2-3 धावा पळून काढल्या जात आहेत। अगोदरच्या निर्धाव चेंडूची जणू काही भरपाई या 3 धावांनी पळून काढली आहे। धावसंख्या होती 7, विजयासाठी येणाऱ्या 13 करायचे आहेत 36। 13 चेंडू 36 धावांची गरज आहे। आतापर्यंत जयेश पाटील फक्त 4 धावा देतोय आणि एक महत्वाचा विकेट सुद्धा ज्यानं मिळवलाय। दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू 13-36। वरुण भगत यांना विनंती, आपण मंचावरती या। वरुण भगत हरकत नाही, नाईट लाईफ अलीकडच्या काळामध्ये बरेचसे तरुण जगत असतात। यावेळचा चेंडू सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र अकुटप्याचा असल्यामुळे 1000 रुपयाचं कॅश प्राईज कदाचित हे गोलंदाजाला मिळू शकलं असतं। ते मात्र जेल मिस होतोय, चेंडू सीमा पार आलाय चौकार। समीकरण बदललंय, धावसंख्या होतीये 11, आता मात्र येणाऱ्या 12 32 करायचे आहेत।
दोन षटकं संपली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 43 चा पाठलाग करत असताना श्री दत्त भातान एक बाद 11. 12 चेंडू विजयासाठी 32 ची गरज आहे. 12 चेंडू 32 करायचे आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. आता हर्षदसाठी बक्षीस येत आहे. यस, धावा किती देऊ दे, फक्त चौकार षटकार जरी मारून दिला नाही ना तर 1000 रुपये. क्या बात आहे, चौकार षटकार जरी मारून दिला नाही तरी हर्षदसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. जबरदस्त बक्षीस इथे लागली जात आहेत. आणि या बक्षिसासाठी सुद्धा एक सुंदर असं वाक्य आहे, परंतु आपण नंतर त्यावरती विश्लेषण करू. पण सध्या मैदानामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. 12 मध्ये 32 करायचे आहेत. 12 चेंडू 32 ची गरज. हलकीशी गुलाबी थंडी खर तर सध्या जाणवते, पण हा सामना मात्र मैदानामध्ये गर्मी निर्माण करणार आहे. सागरचा हा फटका सिंगल मिळते. समीकरण बदल 11 मध्ये 31. 11 चेंडू विजयासाठी 11 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. आता मात्र मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भावना जाग्या होऊ लागल्यात. दिवसभराच्या कामकाजातून कामधंद्यातून वेळ काढून या मॅच साठी मात्र ते उपस्थित राहतात आणि मॅच एन्जॉय करतात. अकरा मध्ये 31 करायचे आहेत. यस, बक्षीस वाढलं. आता मात्र 2000 दिले जातील या गोलंदाजाला. हर्षद कडव हा गोलंदाज जर एकही मोठा फटका मारू दिला नाही ना तरी त्याला 2000 बक्षीस दिलं जाणार आहे संघ मालकांच्या वतीनं. क्या बात आहे, हा चेंडू सुद्धा निर्धावाला. जबरदस्त गोलंदाजी, वेगावरती जणू काही स्वार झाला असं म्हणावा लागेल. भरधाव वेगाने झपकन नजरेसमोरून एखादं वाहन जावं ना आणि फक्त नजर फिरावी, तशा या चेंडूरती फलंदाजाची फक्त नजर फिरली गेली. ऐन तारुण्याच्या उंबरती असणारे तरुण कॉलेजच्या कट्ट्यावरती बसल्यानंतर टेबल फॅन सारखी त्यांची मान फिरावी, तशी फक्त मान चेंडूवरती या फलंदाजाची फिरली आहे. मिस्टॅमिंग आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे चाललाय. सिंगल मिळाले. डबल साठी प्रयत्न. नजर हटी आणि दुर्घटना घडी. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र थोडसं खराब कामगिरी केली आणि त्याचा फायदा लगेचच उचलला जातोय. 2 पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्यानं श्रीदत्त भातान पोहोचलाय 14 वर. आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 9 मध्ये 29 करायच्या आहेत. असं वाटलं नव्हतं हा सामना इथपर्यंत येईल. 9 चेंडू आणि 29 ची गरज आहे. 9 चेंडू 29 धावांची गरज. चांगली गोलंदाजी म्हणायला गेलेली. हर्षद कळव 2000 पैकी 1000 रुपये सध्यापर्यंत 1000 असतो पात्र आहे, कारण 3 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत त्याने 3च दिल्यात. नेक्स्ट बॉल फटका आला. यस, डीप मिड विकेट कडे आणि प्रेक्षकांना इथे मात्र गरमाहट निर्माण करणारा हा षटकार. षटकाराच्या सहाय्यानं आता समीकरण सुद्धा बदललंय. 43 जवळ जाण्यासाठी 6 धावांचा जो अंतर आहे ना तो कमी करणारा हा षटकार. समीकरण बदललं जातंय. आता मात्र येणाऱ्या 8 मध्ये 23 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. बदलत्या काळानुसार माणसाला आजकालच्या मुलांना इंग्रजी येणं गरजेचं आहे, परंतु इंग्रजी शिकता शिकता इंग्रज न होणं ही सुद्धा काळाची गरज आहे. प्रत्येकाला सावरावं लागेल. इथे मात्र गोलंदाज स्वतःला किती सावरणार आणि फलंदाज आपल्या संघाला किती सावरणार हे मात्र हे मॅच नंतर समजेल. तोपर्यंत व्हाईट बॉल आलाय. समीकरण बदललंय. आता मात्र 8 मध्ये 22 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. 8 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. हर्षद कडव एक वेगवान गोलंदाज. चांगले प्रयत्न चालू आहेत मैदानात. वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. आता मात्र 8 मध्ये 21 करायचे आहेत. 1 चेंडू मध्ये तब्बल
आठ धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने, एक चेंडू मध्ये आठ धावा खर्च केल्यात. हर्षद कडव स्ट्रायकर, जयेश भोईर पुन्हा एकदा खराब, पुन्हा एकदा खराब. अगदी पटरीवरून ट्रेन सरकाविना अगदी तसाच हा गोलंदाज त्याच्या लाईन आणि लेंथ पासून सरकलेला दिसतोय. सलग तीन चेंडू अवांतर फेकलेत. मानसिक दडपण का असतं हे आता मात्र कदाचित त्याला जाणवू लागलंय. 43 ची गरज 18 मध्ये 24 मध्ये असताना हा सामना आता मात्र 8 मध्ये 20 पर्यंत येऊन ठेपलाय. 8 मध्ये 20 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. 23 धावा होत आहेत. 1/23 रिक्वायर रनरेट आहे 15 करंट रनरेट आपण पाहतोय 8.75. हा चेंडू इथे मात्र अपील केली जातीये. निर्धाव आलाय. हे आत्मविश्वास आहे, हा विश्वास आहे गोलंदाजावरती. आणि म्हणूनच की काय सलग तीन चेंडू अवांतर टाकून सुद्धा कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती दडपण न आणता इथे मात्र त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा मात्र प्रवृत्त केलं जात आहे. त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा मात्र कौतुक करून त्याला पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा त्याचं मानसिक बळ, आत्मबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. समीकरण बदललंय. आता करायच्या आहेत 7 मध्ये 20. 7 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. 7 चेंडू 20 मीनाक्षी नगर मध्ये प्रचंड गर्दी आहे आणि प्रचंड वाहन सुद्धा आहेत. अनेक प्रकारची वाहन आणि वाहनावर स्वार होणारे सर्व प्रेक्षक सुद्धा येता जाताना दिसत आहेत. 7 मध्ये 20 फुल टॉस आहे. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः मात्र गोलंदाज इथे चेंडू जज करतोय. सलग तीन चेंडू जरी अवांतर टाकले असले तरी सुद्धा नंतरच्या चेंडूवरती कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे सांगत असताना गोलंदाज हर्षद कडवनं केलेली कमालीची कामगिरी. षटक संपलं जात आहे तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 पाठलाग करत असताना श्रीदत्त बातान संघाची धावसंख्या आता मात्र 2/22 धावा. कडव याच्या एका फटक्याचा जर अपवाद वगळला ना उमेशजी तर त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. 2000 नव्हे परंतु 1000 तरी नक्कीच तो मानकरी ठरू शकेल कारण त्यानं मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून दिलाय या मोहसंघाला. शेवटचं षटक 6 चेंडू सुमित मोरे हा गोलंदाज येतोय आणि नवीन बॅट्समॅन आपण पाहूया. 5 चौथ्या क्रमांकावरती निलेश भोईर, चौथ्या क्रमांकावरती येणारा निलेश आणि सलामीला येणारा सागर असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. सागर सुद्धा अनपेक्षित सध्या खेळ करतोय मैदानावर, ज्याने आतापर्यंत फक्त 5 धावा जमा केल्यात आणि 9 चेंडू 7 चेंडू ज्यांना फेस केले. 7 मध्ये 5 मध्ये खेळतोय, 5 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र बॅकफुटवरती राहून आपला ऑफ स्पिनर स्ट्रोक लगावलाय.
वाडीस लॉन्ग ऑन एरिया क्लिअर करण्यासाठी केलेला हा प्रयत्न पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला असफल ठरतोय. विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू झेलबाद. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलाय श्रीदत्त बाताण असं म्हणावं लागेल, कारण महत्वाचे विकेट्स आता मात्र मैदानातून बाहेर येताना दिसले. अजूनही पाहूया काय घडते. 5 मध्ये विजयासाठी 20 धाबांची गरज असणार आहे. 5 चेंडू विजयासाठी 20 धाबा, 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धाबांची गरज. कालच्या दिवसामध्ये उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये एक सामना झाला होता, सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्री स्वामी समर्थ सोनारी संघाने एका षटकामध्ये 27 केल्या आणि 28 करायचे होते अंकेश कामोटकरच्या संघाला, अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठी जुई संघाला. अजय 74 अक्कादेवी मोठीचे चॅम्पियन संघाच्या अंकेश कामोटकरनं पहिला चेंडू चौकार लागवला आणि त्यानंतर सलग 4 चेंडू 4 षटकार लागून तो सामना जिंकला होता. प्रयत्न होत आहेत पण इथे मात्र यश लाभत नाहीये. कुठेतरी मात्र प्रयत्नांना यश लाभताना दिसत नाही. आणखी एक निर्धावाला आहे. समीकरण बदललंय. 4 मध्ये 20 करायचे आहेत. 4 चेंडू 20 धावांची गरज. समुद्रकिनारी तुम्ही जर कधी फिरायला गेलात ना, त्या समुद्रकिनारी असणाऱ्या सुक्या वाळूवरती जर मूठ मारलीत, मुठीतून वाळू निष्ठावी तसा सामना आता निसटताना दिसतोय श्रीदत्त बातान संघाच्या हातातून, कारण प्रत्येक निर्धाव चेंडू गणित समीकरण बदललंय. फॉलोन थ्रू मध्ये चेंडू स्टॉप केलाय. सर्व काही आता मात्र मो संघाच्या बाजूने होताना दिसत आहे. आणखी आता मात्र या सामन्यावरती मगर मीठ बसवण्याचा प्रयत्न मो संघ करतोय आणि त्यामध्ये त्यांना आतापर्यंत यश मिळते, कारण येणाऱ्या 3 मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. वीस करायचे आहेत. 23 होत आहे. 43 टार्गेट, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 3, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये आल्या 12, हे चौथं षटक मार्गस्थ आहे. आणखी एक हा उडालेला झेल. येस, सर्व काही सध्याच्या घडीला मो संघाच्या पक्षामध्ये जाताना दिसत आहे. अजून एक खेळाडू होतोय झेलबाद. पूर्वतयारीमध्ये आहेत पुढच्या मॅच साठी. तर आपण पुन्हा एकदा स्पेशली थँक्स म्हणूया आयोजन कमिटीला, स्पेशली थँक्स म्हणूया आपण अमित जी यांना, तदनंतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ज्यांनी या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आपणास संधी दिली, या स्पर्धेचा एक घटक होण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतोय. आणि मॅच कडे आपण जाऊया जिथे 20 करायचे आहेत. उडालाय पण इथे मात्र टिपलाय. क्या बात आहे. फ्लाय झालेला चेंडू पुन्हा एकदा मात्र स्टॉप केलाय. आणखी एक खेळाडू होणार झेलबाद. ट्रिक होती है
सुमित मोरे आणि एक निर्धाव षटक फेकतोय. गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या एकदा होत्या. गोलंदाज सुमित मोरे, क्या बात आहे. 32 दातांमध्ये एखाद्या जिबेने स्वतःला सुरक्षित ठेवावं, तसा मात्र या गोलंदाजांचा कर्दनकाल चालू असणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने स्वतःला सुरक्षित ठेवलंय तडाखेबाज फलंदाजांसमोर. आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये 24-43 आव्हान असताना श्रीदत्त भातान संघाला तब्बल 19 धावांनी मात केली आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल पुन्हा एकदा या सामन्याच्या वतीनं, या स्पर्धेच्या वतीनं मीत 11 महोत्सवाचे मनपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले, अभिनंदन केलं जात आहे. व पुढील स्पर्धेसाठी श्रीदत्त भातान संघाला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करत आहोत.